अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक येथील आयजी पथकाने जामनेर तालुक्यातील पहूर महामार्गावर सुमारे 60,80,000 रुपयांचा गुटखा असलेला कंटेनर जप्त केला आहे। जामनेर तालुक्यातील पहूर महामार्गावरील सोनाळा फाटा येथील हॉटेल रोहिणीजवळ दिल्लीहून मुंबईकडे जाणारा कंटेनर क्रमांक HR 47D 9856 याला नाशिक येथील आयजी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पकडला असून या कंटेनरमधील 60,80,000 रुपयांचा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे। सदर कंटेनर चालक व दिल्ली येथील 3 मालकांवर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक येथील पोलीस निरीक्षक बापू रोहम, ASI बशीर तडवी, रवींद्र शिलावर, पोलीस नाईक प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, नारायण लोहरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।